मी रंजना उज्जैनकर। एवी रेसिपीमध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज नेहमीप्रमाणे एक नवीन रेसिपी बघणार आहोत, त्याचे नाव तिखट पुरणपोळी। तर रेसिपीला सुरुवात करू, पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण तिखट पुरण बनण्यासाठी काय साहित्य लागणार ते बघूया। मटार, काकडी, टोमॅटो, गाजर, कॉर्न आणि ही हिरवी पात कांद्याची, पोहे घेतले जाड बाइंडिंगसाठी आणि दोन बटाटे मी उकडून स्मॅश करून घेतले आहेत। आता मसाल्यांमध्ये ओवा, धने पावडर, जिरे पावडर, शोप पावडर, सेंधी मीठ, साखर आणि आपल्याला आवडत असणारा मसाला, गरम मसाला, आलं, मिरची, लसूणची पेस्ट आणि लिंबाचा रस। आता आपण सर्व एकत्र करायचं आहे। तर या बाउलमध्ये बटाटा घालून घेतला, आता आपण याच्यात एक एक सगळं घालून घेणार आहोत। कांदा, टोमॅटो, कांदा म्हणजे कांद्याची पात, हे कॉर्न मी क्रश करून घेतलंय, कच्चेच, वापोले वगैरे नाही आहे, आणि मटार सुद्धा थोडं क्रश करून घेतलंय। गाजर आणि काकडी मी किसून घेतली, मी कट पण करू शकता, पण ते सारण करताना मध्ये मध्ये येतं म्हणून आपण किसून घेतलंय। अशा प्रकारे सगळी घालून घ्यायचंय। आता आपण याच्यात मसाले घालणार आहोत। हिरवी मिरची, लसूण, आलं ची पेस्ट, ते पण मी जाडसर करून घेतलंय। आता आपण हे सगळे मसाले घालून घेणार आहोत। असं सर्व घालून घेणार आहोत। ओवा, ओव्याने चव खूप छान येते। आणि आता सगळ्यात शेवटी आपण लिंबाचा रस घालणार आहोत। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत सगळं, सगळे मसाले आणि मीठ, लिंबू रस असं सगळं छान। आणि ह्याला थोडा ओलसरपणा असतो, त्यामुळे आपण पोहे घालणार आहोत। तर त्याला लागेल जसे पोहे घालायचे आपल्याला, हे जाड पोहे घेतले आहेत मी, त्याचा गोळा बनेल असेपर्यंत आपल्याला घालून घ्यायचे आहे। आता हे छान पोहे घालून झाले आहेत आपले आणि छान झाले आहे सारण, आता म्हणजे आपला गोळा बनवू शकतो। आता आपण याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, जसे आपण पुरणाचे बनवतो त्याचप्रमाणे ते तिखट गोळ। आता ही कणिक आपण एक वाटी कणिक घेतली आहे मी, त्याला दोन चमचे तेल मोहन म्हणून तेल घातलंय आणि थोडं मीठ घातलंय आणि छान भिजवून त्याला 10-15 मिनटं मी झाकून ठेवली आहे। ती अशी छान झाली आहे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायची आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोल बनवणार आहोत। आता आपण हे पुरणाचे पण गोल करून घेतले आहे आणि कणकेचे पण, आता आपण याला याच्यात भरून घेणार आहोत। जसं आपण पुरण भरतो त्याचप्रमाणे भरायचं आहे, थोडंसं पीठ लावायचं हाताला आणि उंडाला पण, म्हणजे ते असं छान फैलतं अशा प्रकारे। अगदी सोपं आहे। आणि याच्यात असं भरून घ्यायचं आहे, याला दाबायचं आणि कणकेच्या उंड्याला वर आणायचं असं अशा प्रकारे। आणि याचं तोंड बंद करून याला आपण आता लाटून घेणार आहोत। आता हा आपला गोल तयार झाला छानपैकी।
आता हे छान आपण लाटून घेणार आहोत. थोडं पीठ लावू आणि थोडं असं हाताने प्रेस करायचं जेणेकरून ते पुरण छान पसरतं सगळीकडे. आता आपण याला लाटून जशी हवी तसे लाटू शकतो आपण. जाड हवं असेल तर जाड पण ठेवू शकतो, पातळ हवी असेल तर पातळ पण ठेवू शकतो. जेवढं तुम्हाला लाटता येईल तेवढं लाटू शकतो. आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, आपण त्याच्यावर शेकून घेणार आहोत. आता हा छान गरम झाला आहे तवा. आता आपण सिम करून घेऊ थोडासा. गॅस एकदम मोठा नाही ठेवायचा आणि थोडं तेल लावून घेऊ. आता यावर आपण पराठा घालणार आहोत. पोळी पुरणाची आता याला छान शेकून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही छान झाली आहे. आपण याला थोडस तेल लावून घेऊया. तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर लावू शकता, तूप लावू शकता आणि छान शेकून घ्यायचं आहे. त्याला आपण पराठा पण म्हणू शकतो. परत एकदा याला शेकून घेऊ. इकडनं पण या साईडने पण आपण याला छान तेल लावून घ्यायचं आहे. आणि खरपूस भाजून घ्यायची छान. चवीला खूप छान लागते, तुम्ही नक्की करून बघा. आणि याच्यात बडीशोप जी टाकली आहे ना त्याची टेस्ट इतकी छान येते की खूप टेस्टी वाटतं असं. आता ही अशी छान भाजून घ्यायची आहे आपल्याला. आता ही छान झालेली आहे, आपण याला काढून घेऊया. आता दुसरी पण अशी शेकून घेऊ. अशा प्रकारे आपली ही तिखट पुरणपोळी रेडी आहे, तयार झाली आहे छान. आणि याला आपण स्टफिंग पराठा पण बोलू शकतो. त्याच्यासोबत आपण लोणी घेतलं आहे आणि आंबट गोड लोणचं घेतलं आहे लिंबाचं. तुम्ही याच्यासोबत तूप पण घेऊ शकता. तुपासोबत तर खूपच सुंदर लागते, अप्रतिम लागते. तुम्ही पण अशीच तिखट पुरणपोळी घरी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. असेच छान छान खा, मजेत राहा. धन्यवाद. पुढल्या रेसिपीसोबत आपण भेटूया.